जेपा निलवन कोंडवा संघ अपने क्षेत्ररक्षण करता पहाय मिलती। टीम मेम्बर्स बबलू पाटिल, आसिफ शेख, राहुल सातव, कृष्णा गवड़ी, सौरभ बिराजदार, त्यानंतर धनंजय भिंताड़े, विशाल निगोट, पप्पू तोड़कर, सचिन बर्गे, नितिन वाकले, त्यानंतर स्वप्निल सातव, अक्षय तावरे आणि त्याचबरोबर मयूर कारंडे। अशी प्लेइंग 14 ची टीम आहे। षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट, वन बाउंस सीमारेषा पार, सुरुवात इथे चौकार, चार धावेंसाठी। स्वागत करण्यात येत आहे विजय पाबळेच्या बॅट मधून। विजय पाबळे आणि त्याचबरोबर अमित तापकीर ही जोडी मैदानामध्ये आहे। यशवंत भाऊ पाचसंगे इलेवन शिरूर या संघाकडून पहिल्या चेंडूवरती इथे चौकार येतोय। चौकाराने स्वागत आणि सुरुवात या ठिकाणी जी केली जाते। पुढचा चेंडू विशाल याचा, पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळायचा होता परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसं काटा बदलतोय डावे इष्टीच्या बाहेर आणि त्याच दरम्यान गोलंदाजाला इथे पंचांनी दंडित केलाय। इट्स अ व्हाइट बॉल, अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आहे। दोन्ही बलाढ्य संघ आहेत। एक संघ जर आपण पाहिला तर कोंढवा इथून आलेला आहे झेपान इलेवन, तर दुसऱ्या बाजूला शिरूर येथून आलेला यशवंत भाऊ पाचसंगे हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आहे। मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे। काहीसा चेंडू हातातून निसटलाय, दुसऱ्या धावीचा केलेला प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, जिथे एक होती ना तिथे दोन धावा पूर्ण केल्यात, दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 7। षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे। विशाल निगोट इथे आपण पाहतो, एक अष्टपैलू खेळाडू, चांगली कामगिरी प्रत्येक वेळेस प्रत्येक स्पर्धे आपण करताना पाहायला मिळते आहे, परंतु या मॅचमध्ये त्याच्या विरोधात इथे आक्रमण चढवलं जात आहे विजय पाबळेच्या बॅटमधून। पुढचा चेंडू इथे देखील काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे हवेत, झेल टिपला जाईल, पहिल्या विकेटचं पतंग, विजय पाबळे इथे होतोय झेल बाद, पहिला विकेट, बॅक टू द पॅवेलियन। पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, दुसरा चेंडू अवांतर, तिसऱ्या चेंडूवरती आलेल्या दोन धावा आणि त्यानंतर काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान बॅटर क्रमांक पहिला जेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला, बॅक टू द पॅवेलियन। बघा, काहीसे वेगळे फटके खेळण्याचा जो प्रयत्न असतो ना, त्या प्रयत्नामध्ये तुमचं सातत्य आणि त्यावरती तुमचं चांगलं नियंत्रण असणं फार गरजेचं आहे। अशा प्रकारचे फटके म्हणजे रिस्क घेऊन खेळणारे फटके आणि त्यामध्ये मात्र कित्येक वेळास बॅटर बाद देखील होत आहेत। एक मोठा धक्का बसतोय यशवंत भाऊ पाचसंगे इलेवन या संघाला। विजय पाबळे यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय कुणाल घोलप। 11:17 पहिला चेंडू पडलाय, तिथून पुढे 25 मिनिट आहेत, घड्याळ लावूनच खेळा, दोन्ही संघांनाही विनंती आहे। पुढचा चेंडू कुणालसाठी, पहिला चेंडू, वा इथे बॅटची एज आणि त्यानंतर बॅक टू बॅक, दुसरा बॅटर बॅक टू द पॅवेलियन। यशवंत भाऊ पाचसंगे संघाला बसलेला दुसरा मोठा धक्का, कुणाल बॅक टू द पॅवेलियन। मध्ये इथे या मॅचला सुरुवात झाली आहे। पहिल्या काही चेंडूंवरती धावा आल्या, चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर गोलंदाजाने देखील आपला क्लास दाखवलाय, बॅक टू बॅक दोन बॅटर इथे बाद केलेत। नवीन बॅटर इथे आपण पाहतोय स्वप्नील, पहिला चेंडू उजय इष्टीच्या बाहेरचा आहे, काहीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी इथे कळवलंय
कुठल्याही प्रकारची धाव नसेल, कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त धाव नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे इलेव्हन या संघाची धावसंख्या होते 2 बॅटर बाद 7 धावा. सर एक चेंडू शिल्लक आहे, पहिल्या चेंडूवरती 4 आहेत, दुसरा चेंडू वाईड बॉल आहे, त्याच्यानंतरचा पुढच्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर लागोपाठ विकेट गेल्यात 2, एक चेंडू शिल्लक आहे, लास्ट बॉल आहे. आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत की एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. बघा आपण दोन्ही पद्धतीने इथे स्कोरिंग करतो, एक लाईव्ह स्कोरिंग देखील आहे आणि मॅन्युअल देखील आहेत, आणि दोघांनी असं कळवलं आहे तो निर्णय अगदी योग्य आहे, म्हणजे एकाकडून चुकी नाही होणार आणि दोघांनी दिलेला डिसिजन अगदी योग्य आहे. 7 धावा झाल्यात, एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती विशाल निगोट, स्ट्राईकला आपण पाहतोय स्वप्नील, इथे देखील फुलर लाईनचा चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक पाठपुरा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. स्वप्नील सातव अगदी वेगात येऊन चेंडू अडवतोय, फेकी करेल, त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्यात. बघा जर का इथे ओव्हर गेली असती 2 धावा इथे मायनस झाल्या असत्या. इथे एक एक धाव महत्वाची आहे, कारण कंपल्सरीचे नियम असल्या कारणाने एक धाव देखील फार महत्वाची आहे. इथे 2 आल्यात, पहिलं षटक संपलाय, 2 षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा झाल्यात. थोडंसं पटपट 25 मिनटं लक्षात असू द्या, 11:17 बरोबर मॅच सुरू झाली आहे, तुम्हाला पुढच्या 25 मिनटामध्ये 6 षटकं पूर्णच करायची आहेत. जर का एखादा दुसरा चेंडू 25 मिनटं पूर्ण झाल्यानंतर शिल्लक असेल तर शेवटच्या क्षणी तुम्हाला तो खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल, एनी कॉस्ट, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही किमतीमध्ये तो खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवावाच लागेल. जरी चेसिंग करताना जरी ती सिच्युएशन असेल ना तरी तुम्हाला तीच पेनल्टी दिली जाईल. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय, पहिल्या षटकामध्ये विशाल निगोट यांनी 9 धावा खर्च केल्या, 2 बॅटर बाद आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 धनंजय भिंताडे इथे आपल्याला जे पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय धनंजय भिंताडे, षटक क्रमांक 2 वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघासाठी 2 षटक. पुणे जिल्ह्यातील एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने धनंजय भिंताडे या खेळाडूची वर्णी लागते. चांगला गोलंदाज आहे, तसाच तितकाच आक्रमक फलंदाज देखील आहे. पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. पहिला चेंडू स्क्वेअर कट, इथे काय होईल, चेंडू जाईल सीमारेषा पार, काय फटका इथे सजवलाय अमित तापकीर, पहिल्या चेंडूवरती खेळतोय चौकार 4 धावांसाठी. तापकीर म्हणजे लेजंड खेळाडू, 40+ खेळाडू आहे, परंतु ज्या प्रकारे ते मैदानामध्ये उतरलेत अगदी नवख्या खेळाडूंना देखील लाजवतील अशी बॅटिंग आहे. कित्येक खेळाडूंना घडवण्याचं काम सातत्याने करणारा हा खेळाडू आहे अमित तापकीर. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, जेल होईल का, जेल टिपलाय, चुकीचा फटका, चुकीला माफी नाही, अमित तापकीर जेल बांधून तंबूच्या आश्रयाला, बॅक टू द पॅव्हिलियन. 3rd batter. आणि त्या स्तुतीला भारावून जाऊन बॅटरने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याला दृष्टच लागली. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय बॅटर क्रमांक 3 अमित तापकीर या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जात आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर येतोय कृष्णा कर्डिले. पाहूया कशा प्रकारे इथे बॅटिंग करतायत, कारण संघ फार मोठ्या अडचणीत आलाय. धावा येत आहेत परंतु विकेट्स तिथे वारंवार जात आहेत आणि त्याचमुळे इथे पार्टनरशिपची गरज आहे. एका बाजूला आता नवीन आलेला बॅटर आहे कृष्णा, तर त्याच्या बरोबरीने स्वप्नील, ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू इथे देखील मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्रच्या दूरवरती झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल,
स्वप्नील सातव, व्हाट अ कॅच! इथे राहुल सातव इथे आपण पाहतोय, झेल टिपला जाईल. बॅटर क्रमांक 4, बॅक टू द पॅव्हिलियन. एसके फायटर्स आणि त्यांच्या विरोधात सह्याद्री इलेव्हन. दोन्ही संघांच्या संघनायकांना अथवा प्रतिनिधीला विनंती, आपण कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपली प्लेईंग इलेव्हन या ठिकाणी नमूद करायची आहे. एसके फायटर्स आणि त्यांच्या विरोधात सह्याद्री इलेव्हन, दोन्ही संघांचे संघनायक अथवा प्रतिनिधी लवकरात लवकर कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यानंतरची होणारी मॅच आहे, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत, त्या अगोदर ती प्लेईंग इलेव्हन देणं गरजेचं आहे. थोडीशी पडझड इथे यशवंतभाऊ पाचंगे संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर धनंजय बिंतडे यांनी टिपलेले दोन अप्रतिम असे बॅटर. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतो अजिंक्य गोळे, तितकाच एक हुशार बॅटर आहे. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी करतोय. इथे देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील इथे केली, हाफ अपील आहे. बघा गोलंदाजाने कुठल्याही प्रकारची अपील केली नाही. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या स्पर्धेचं सालाबादप्रमाणे यंदा देखील जे नियोजन आयोजन करतोय ते आपल्या सर्वांचे लाडके विशालभाऊ टिंगरे यांचं शुभागमन होत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार. पुढचा चेंडू इथे देखील वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मनाबत असं प्रॉपर टायमिंग इथे होत नाही आहे. एक धाव त्या दरम्यान मिळते आहे, दुसरीचा प्रयत्न केला आहे आणि दुसरी देखील धाव पूर्ण होते. नजरहटीवर दुर्घटना घटी, जिथे एक जेमतेम मिळाली असती तिथे दोन धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 होते. 4 बॅटर इथे बाद आहेत. अजिंक्य गोळे आणि स्वप्नील कुटे ही जोडी मैदानामध्ये आहेत. अजिंक्य गोळे यांनी चांगली सुरुवात केली असं म्हणावं लागेल, तसेच स्वप्नीलला देखील चांगली साथ द्यावी लागेल. या जोडीवरती फार काही अवलंबून आहे, पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागेल. थोडीशी पडझड झाली, चांगले फटके चांगल्या बॅटरच्या बॅटमधून आलेत, परंतु ती बॅटिंग आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळाली नाही. पार्टनरशिप ब्रेक होत गेली कारण गोलंदाजी तितकी धारदार आहे. इथे देखील आपण पाहतोय या दोन्ही बॅटरच्या खांद्यावरती दिलेली जबाबदारी, तसेच गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा काहीसा बदल करण्यात येतोय. वाघोली गावचा एक सुपरस्टार ऑलराऊंडर खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येतोय. आसिफ आसिफ शेख गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या शैलीचा. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होईल आणि त्याच दरम्यान आपल्या या स्पर्धे दरम्यान वा पहिला चेंडू इथे लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला. अलॉंग दी कार्पेट, अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार. दन 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 करत येतोय चौकार. वेळेस आपल्या भागामध्ये जे नावाजलेले खेळाडू आहेत अशाच एका खेळाडूचा आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय, ज्याने ISPL सारख्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने खेळताना आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रीमियर लीग MPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील त्या खेळाडूची वर्णी लागली आणि प्रत्येक वेळेस त्याच्या खेळाची चर्चा सातत्याने केली जाते. एक अष्टपैलू खेळाडू विजय पावले सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. विजय पावले यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आयोजन कमिटीच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज, चेंडू खाली, टिपला जाईल झेल आणि क्रुश स्वप्नील यांचा संपलाय खेळ. 5वा बॅटर, बॅक टू द पॅव्हिलियन.
बॅटर क्रमांक पाच स्वप्नील त्या ठिकाणी आपण पाहतोय. बाद होतोय जी पार्टनरशिप खऱ्या अर्थाने बिल्ड करणं हे बॅटरचं काम होतं, ते मात्र काम इथे पूर्ण झालं नाही. सातत्याने विकेट्स इथे जात आहेत, त्यामुळे यशवंतभाऊ पाचंगे संघाला हा पाचवा धक्का, पाचवा बॅटर इथे बाद होतोय. जर का कुठल्या खेळाडूला पाण्याची अथवा बॅटची गरज असेल तर आतल्या खेळाडूने फक्त पंचांशी चर्चा करायची आणि पंचांनी सांगितल्यानंतरच अतिरिक्त खेळाडूने पाणी घेऊन आतमध्ये जायचंय. अन्यथा जर पंचांना विचारलं नाही तर दोन धावींची पेनल्टी त्या संघाला बसणार आहे, हे लक्षात असू द्या. पाणी हवाय बॅट हवाय तुम्हाला पंचांना विचारावंच लागेल, पंचांना विचारल्याशिवाय कुठलंही काम मैदानामध्ये करायचं नाही. चला पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा झाल्यात पाच गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील इथे चेडू आपण पाहतोय, पायावरती आदळतोय. लाला प्रजापती न्यू बॅटर इन, हे देखील एक नावाजलेला असा खेळाडू, फार मोठी जबाबदारी इथे खांद्यावरती घेऊन आलाय, कारण पाच बॅटर झालेत आणि बाद झालेत आणि सातव्या क्रमांकावरती ते बॅटिंगसाठी आलेत. 19 धावा झाल्यात, थोडासा कमी स्कोर होतोय, परंतु त्याला वाढवण्याची ताकद लालाकडे देखील आहे. इथे देखील हलक्या हाताने चेडूला ढकलून दिलाय कव्हरच्या दिशेने. एक धावत्या दरम्यान मिळतीय, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 20 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे, आतापर्यंत 20 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग आपल्याला जी पाहायची इच्छा होती ती मात्र सुरुवातीच्या काही चेंडूवरती पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी पाहायला मिळते ना, विशाल निगोट असू द्या, धनंजय बिंताडे असू द्यात, त्याचबरोबर आसिफ शेख असू द्यात, या तिन्ही गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाचे महत्त्वपूर्ण बॅटर स्वस्तामध्ये बाद केलेत. पुढचा चेंडू अजिंक्य गोळेसाठी, पाहूया काय होईल. इथे देखील मोठा प्रहार, अजिंक्य गोळेच्या बॅट मधून खेळण्यात येतोय. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने, सीमारेषा पार, येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. पासून गरज होती, 26 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू चॉप केलाय कव्हरच्या दिशेने. एक धावत्या दरम्यान मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. 27 रन्स ऑन अबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. तीन षटकांचा खेळ म्हणजे निम्मा खेळ इथे संपुष्टात आलाय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा झाल्यात, 9 सरासरी अजूनही आहे. विकेट्स गेल्यात परंतु धावा कुठेही कमी नाही आहेत. इथे अजूनही 18 चेंडूंमध्ये तितक्या धावा झाल्यात, एक सन्मानात्मक लक्ष इथे साध्य करता येईल. एवढ्या बलाढ्य संघाच्या विरोधात मोठं लक्ष उभं करावंच लागेल, कारण यशवंतभाऊ पाचंगे संघाकडे देखील चांगले चांगले गोलंदाज आहेत. एक कडवं आव्हान उभं जर इथे झालं तर चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. तीन षटक संपूर्ण रित्या गोलंदाजांचा दबदबा आपण पाहिला, परंतु अजिंक्य गोळे जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत तर धावा येतच राहणार आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा धनंजय भिंताडे, वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे, आता इथून पुढे कशी कामगिरी होईल. उलटा पुलटा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आहे, जो अट्टहास केला तो मात्र इथे गोलंदाजाच्या लक्षात आला. गोलंदाजाने देखील काही चेंडूला उसळी दिली, उजय एसटीच्या लगत चेंडू हाताळला आणि वेगवान चेंडू, त्यावरती आपण पाहतोय कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू निर्धाप आहे, डॉट आहे. चांगली सुरुवात या षटकाची देखील धनंजय बिंताडे यांची. पुढचा चेंडू इथे देखील, वा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू इथे निसटतोय आणि 22 स्वरूपाची एक धाव मिळते.
बघा हे जे क्रिकेट आहे ना, हे जे खुल्या गटातील जे क्रिकेट आहे, या क्रिकेटकडे सातत्याने जे नवीन खेळाडू जे आहेत त्यांनी पाहणं फार गरजेचं आहे. बघा ज्या ज्या वेळेस संधी मिळते ना त्यावेळेस तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं आहे. पुढील मॅचचा टॉस आपण लगेच इनिंग ब्रेकमध्ये संपन्न करणार आहोत. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, आपली प्लेइंग इलेव्हन घेऊन यायचं आहे. कोल्हापूर संघाची इथे साहिल इलेव्हन संघाची एस के फायटर्स या संघाची इथे प्लेइंग इलेव्हन आलेली आहे. साहिल इलेव्हन आपली देखील लिस्ट आलेली आहे. कॅप्टन्स फक्त इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करायचं आहे यासाठी सज्ज राहायचं आहे. पुढचा चेंडू इथे देखील अखूट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला आहे. बॅटरच्या अगदी शरीरावरून चेंडू गेला आहे आणि त्यानंतर पंचांनी लगेचच इथे गोलंदाजाला दंडित केला आहे. व्हाईट बॉल अभांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या आपण पाहतोय. एकोणतीस धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. मनाबात असं प्रॉपर टायमिंग इथे होत नाही आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. काहीसा फंबल आणि त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न. दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. बघा थोडाच हातातून चेंडू निसटला आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने घेतला. यासाठी तुम्हाला पहिली धाव वेगात घेणं गरजेचं आहे. जरी क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, तुम्ही वेगवान धाव घेण्याचा जर प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक अगदी प्रेशराईज होतोय. चेंडू हातातून उसळला आणि लगेच दुसऱ्या धावीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फक्त डोळ्याने इशारा केला, कुठलाही कॉल नाहीये. एकमेकांकडे पहिल्यांदा दोन धावा पूर्ण केल्यात. दोन धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न आहे. काऊ कॉर्नरमध्ये चेंडू जातो. वन बाउन्स सीमारेषा पार. लाला यांच्या बॅटमध्ये नेतोय. खणखणीत चौकार. चार धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. कृष्णा गवळी त्या ठिकाणी तैनात. मगाची चूक मात्र आता सुधारली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आहे. धावसंख्या होते ती 36 धावा. 36 रन्स ऑन बोर्ड. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 9 सरासरी बरोबर गाठलेली आहे. 9 सरासरीने धावा इथे पूर्ण होत आहेत आणि या धावींची गरज आहे. पुढचा चेंडू इथे जो आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य गोळे आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. त्याला चांगली साथ. लाला प्रजापती हा देखील देतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. एक पार्टनरशिप चांगली बिल्ट होतीये. या पार्टनरशिपची गरज होती. यशवंत भाऊ पाचंगे इलेव्हन या संघाला. क्षेत्रक्षणामध्ये सातत्याने बदल केले जातो. यष्टनच्या मागे संभाजी पाटील उर्फ बबलू पाटील तिथे क्षेत्ररक्षण सजवत आहेत. पुढचा चेंडू धनंजयाचा. कशाप्रकारे कामगिरी केली जाईल. इथे देखील स्विच हिटचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी तैनात आहे. पुन्हा एकदा कृष्णा गवळी त्या ठिकाणी तैनात. फेकी केली आहे. सिंगल तर घेतले. एकाच धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. चार षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे इलेव्हन शिरूर या संघाची धावसंख्या होती आहे 5 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. 9 सरासरी आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जे काही करायचं ते 12 चेंडूंमध्ये करायचं आहे. अजिंक्य गोळे आणि लाला प्रजापती 37 धावा झाल्यात. 37 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 विकेट अगदी आपण पाहिलं तर 20 धावेंमध्येच गेल्या होत्या. परंतु या जोडीने ज्या धावा बनवल्यात या फायदेशीर आहेत आणि इथून पुढे देखील अजून अशाच धावींची गरज आहे. चौकार षटकारांची गरज आहे. अजिंक्यला आणि लालाला देखील ठाऊक आहे प्रतिस्पर्धी संघामध्ये कितपत मातब्बर बॅटर आहेत. त्यांच्या विरोधात मोठं आव्हान उभं करायचं आहे. पुढचा चेंडू इथे फुल्लर लाईनचा चेंडू आहे. इथे कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू घेऊन काढला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. परंतु इथे काय घडतंय. ज्या क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल घेतला त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातातून मिसफील्ड. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावींसाठी.
पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आहे, बॅटची अगदी बाहेरची कडा, त्यानंतर चेंडू आपण पाहतोय वाडीश थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ झालाय. एक धाव त्या दरम्यान मिळते आहे, सौरभ त्या ठिकाणी तैनात, फेकी केली आहे, सिंगलच मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 42 धावा. एका बाजूला आपण पाहतोय अजिंक्य गोळे अप्रतिम अशी बॅटिंग करतो, त्याचबरोबर आसिफ शेख हे एकाच भागातील खेळाडू आहेत, रोजच्या सरावातले खेळाडू आहेत, म्हणजे प्रत्येकाला ठाऊक आहे की कशाप्रकारे इथे गोलंदाजी होणार आहे, कशाप्रकारे बॅटिंग होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने खेळायचं आहे, ज्या पद्धतीने त्या बॅटरच्या विरोधात गोलंदाजी करायची आहे, ज्या पद्धतीने गोलंदाजाच्या विरोधात आपल्याला बॅटिंग करायची आहे, ते चित्र आपल्याला मैदानामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. पुढचा चेंडू इथे आखू टप्प्याचा चेंडू आहे, अप्पर कट, परंतु इथे चेंडू अडवला जातोय. सर्वात फिट प्लेयर पुणे जिल्ह्यातील एक नावाजलेला खेळाडू, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर भारतीय संघाच्या भारतीय रब्बी संघामध्ये प्रतिनिधित्व केलेला पप्पू तोडकर इथे अप्रतिम असा चेंडू अडवतोय. कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त धाव इथे खर्च करत नाही, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल, धावसंख्या होते ती 43 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू इथे फुलर लेनचा चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला अलॉंग दी कार्पेट, स्वप्नील त्या ठिकाणी आपण पाहतोय, राहुल त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 45 धावा, 45 रन्स ऑन द बोर्ड, 9 ची सरासरी इथे पुन्हा एकदा गाठलेली आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, यानंतर अजून एक षटक, म्हणजे 8 चेंडू इथे शिल्लक आहेत अजूनही. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न आहे, चेंडू इथे डॉट, निर्धाव, इथे निर्धाव चेंडू आहे, 45 धावा झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, स्ट्राईकला आपण पाहतोय अजिंक्य, आतापर्यंत अप्रतिम अशी फलंदाजी त्याची बघितली आहे, 12 चेंडूंमध्ये 17 धावांवरती तो खेळतोय. इथून पुढे देखील मोठ्या फटक्यांची गरज आहे संघाला. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला, क्षेत्राच्या दूरवरती आहे, इथे गॅप मधून चेंडू होतोय फरार, इथे येतोय 4-4-4-4-4-4 चौकार. अवधी दिला होता, 11:17 मॅच चालू झाली होती. आता बरोबर जर आपण पाहिलं ना तर 11:45 झाली आहेत, त्यामुळे इथे झेपान इलेव्हन कोंडवा या संघाला पॅनलाइज केलं जात आहे. एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावाच लागेल, लवकर लवकर खेळा, अजून टाइम जर वाढत गेला तर अतिरिक्त अजून खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल. अजिबात इथे चुकीला माफी नाहीये, जो चुकला तो संपला, थोडस पटपट खेळायचंय. मॅच कडे वळतोय, शेवटचा षटक, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम बारामती अक्षय तावरे इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय लाला प्रजापती, पहिला चेंडू फुल्लर लेनचा आहे, मिडअपच्या दिशेने चेंडू खेळलाय, सिंगल मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 50 धावा 50 अप, 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. यशवंत भाऊ पाचंगे इलेव्हन शिरूर या संघाच्या. अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहिली, परंतु ही जी जोडी आहे ना, या जोडीने तब्बल 31 धावा केल्यात, काय बॅटिंग केली आहे. 21 धावेंवरती अजिंक्य खेळतो तर 10 धावेंवरती लाला खेळतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत, अजिंक्य गोळेच्या विरोधात अक्षय तावरे, पुढचा चेंडू इथे देखील, वा शॉट ऑफ बॉल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल चौकार, 4 धावे.
धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 54 धावा. काय बॅटिंग केली अजिंक्यने, वा अफलातून. पुढचा चेंडू अक्षय तावरे याचा, सामना करेल तो अजिंक्य गोळे. पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न आहे, स्विच हिटचा प्रयत्न, आणि त्या दरम्यान जी धाव घेण्याचा जो अट्टहास केला त्यामध्ये अजिंक्य गोळे इथे होतोय धावबाद. विकेटचं होतंय पतंग, 6वा विकेट बॅक टू द पॅवेलियन. गोळे 15 चेंडूंमध्ये 25 धावेंवरती धावबाद झालाय. नवीन आलेला बॅटर, बॅट्समन नेम आमिर. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय आमिर अभी. इथे देखील आपण पाहतोय चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आहे. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 55 धावा, 55 रन्स ऑन बोर्ड. पुढचा चेंडू इथे फुलटॉस, इथे फुलटॉस, आसमानी टोला, चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावेंसाठी. व्हॉट अ शॉट! संख्या होते ती 61 धावा. बघा जो या अगोदर ती धाव घेण्याचा जो प्रयत्न केला लाला यांनी, स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न का होता याचं उत्तर दिलं लाला यांनी. फुलटॉस चेंडू टाकला अक्षय यांनी आणि त्यावरती जसा पाहिजे ना तसा रिझल्ट दिलाय षटकाराने. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 61, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. काय होईल? लाला प्रजापती पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज आहे. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय, चेंडू अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेगच्या दिशेने कृष्णा गवळी, चेंडू अडवेल, फेकी केली जाईल. त्या दरम्यान सिंगल तर घेतली, फेकी काहीशी अस्तव्यस्त आहे. दुहेरीचा प्रयत्न तो देखील यशस्वी. पुन्हा एकदा लाला प्रजापती इथे स्ट्राईकला येतोय. चूक झाली आहे, बबलू पाटील देखील नाराज आहे. किती मोठा खेळाडू असला चूक झाल्यानंतर मात्र इथे त्याला माफी देण्यात येत नाहीये, त्याला शिक्षाच आहे. 2 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 63 आहे. आता शेवटचा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा लाला प्रजापती स्ट्राईकला आहे. ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार आपण येताना पाहिजेत तो पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. ही चूक होते की नाही, ही चूक झाली आहे की नाही, शेवटच्या चेंडूवरती त्याचा फायदा आहे का नुकसान आहे ते कळून येईल. लास्ट बॉल या इनिंगचा, इथे देखील देखना फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी जवळपास, आउट ऑफ द पार्क, कारण क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्यांदा गेला आणि त्यानंतर तो आतमध्ये आलाय. आणि या स्पर्धेचा नियमच आपल्यापर्यंत आला होता की जर बॉल येण्या अगोदर ती खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि नंतर आतमध्ये येऊन जर चेंडू अडवला तर इथे षटकार आहे. आणि तो षटकार इथे येतोय लाला प्रजापतीच्या बॅटमधून. इनिंगच इथे येतोय समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळतं यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 69 धावा आणि 70 धाव्यांची गरज असेल झेपान 11 कोंढवा या संघाला. पहिला डाव संपलाय, पहिल्या डावाचा खेळ आपल्यापर्यंत आला, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्या अगोदर ती पुढील मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करतोय. चला लवकरात लवकर दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती असेल टॉस करण्यासाठी इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि लगेचच आपण इथे टॉस संपन्न करायचा आहे. एका बाजूला सह्याद्री 11 आणि त्यांच्या विरोधात एस के फायटर कटरेवाडी आटपाडी या संघाला मी विनंती करेल की आपल्या संघनायकांना अथवा प्रतिनिधीला पाठवून द्या. मान्यवरांच्या शुभासे आपण इथे टॉस केला जाईल. एस के फायटर संघाचे संघनायक आलेले आहेत योगेश पेणकर आणि सह्याद्री 11 संघाचे संघनायक आलेत का? चला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहे, वेळ कुठलाही लावायचा नाहीये. मान्यवरांच्या शुभासे आपण इथे टॉस संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन येणं गरजेचं आहे. पहिला डाव इथे संपलाय, दुसऱ्या डावाला लगेचच आपण इथे सुरुवात करणार आहे. सह्याद्री 11 संघाचे संघनायक कुठे आहेत? लवकरात लवकर यायचंय. सह्याद्री 11 संघाचे संघनायक
चला इतका वेळ पुकार दिलाय तुम्हाला लवकरात लवकर येणे गरजेचं आहे कारण इनिंग चालू झाल्यानंतर इथे टॉस जो संघनायक उशीर राहील त्याला सुरुवातीपासूनच पॅनलाइज केलं जाईल. सह्याद्री फायटर्स आणि त्याचबरोबर एस के फायटर्स, सह्याद्री इलेव्हन आणि एस के फायटर्स या दोन संघांमध्ये इथे टॉस केला जाईल. गणेश कोळी साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभाशी इथे टॉस केला जाईल. मान्यवरांची उपस्थिती लाभते आणि त्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण लगेच टॉस करतोय. या मॅचसाठी गणेश कोळी सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाशी आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. एका बाजूला आपण पाहतोय ज्यांनी संपूर्ण जगभरात आपल्या खेळाचा आणि आपल्या कॅप्टनशिपचा दबदबा निर्माण केलाय असे योगेश पेनकर, तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री इलेव्हन संघाचे साहिल साळुंके हे देखील कर्णधार म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर आपल्या शुभाशी आपण लगेच नाणेफेकीचा कौल करतोय. आय एस पी एल सारख्या स्पर्धेमध्ये देखील मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करणारे योगेश पेनकर आपल्या बरोबर आहेत आणि मान्यवरांच्या शुभाशी आपण टॉस करतोय. आणि इथे टॉस जिंकलाय एस के फायटर संघाने. मी योगेश सरांकडे येईल. टॉस जिंकलाय आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण जगभरात तुम्ही खेळण्यासाठी जाता, संपूर्ण जगभरामध्ये तुमच्या नावाची चर्चा आहे, कॅप्टनशिप देखील तुम्ही करता, एक चांगला संघ तुमचा आम्हाला सातत्याने तुमचा खेळ आम्ही पाहतो. इतर ठिकाणी खेळणं आणि पुण्यनगरीमध्ये खेळणं काय फरक वाटतोय आणि कशा प्रकारचं हे नियोजन आहे त्याबद्दल देखील तुम्ही काय सांगाल? आयोजनाबद्दल बोलायचं गेलं तर टिंगरे सरकार चषक हे खूप वर्षापासून भरवतात आणि आयोजन खूप चांगलं असतं. मी या ग्राउंडवर खूप वर्षापूर्वी पण खेळून गेले पण यावर्षी पूर्ण बॅकग्राऊंड ग्राउंडला बाहेर पडदा वगैरे कधी कुठल्या टुर्नामेंटला बांधला नव्हता, पण मी पहिल्यांदाच बघतोय. तर खूप चांगलं आयोजन केलं आहे, विकेट पण खूप चांगली आहे आणि अंपायरिंग वगैरे मी दोन दिवस लास्ट मॅच बघतोय, कॉमेंट्री वगैरे खूप चांगली होते. तर खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि पुण्यात खेळायचं म्हटलं आणि बाहेरचं म्हटलं तर बाहेरच्या ठिकाणच्या मॅचेसमध्ये शॉर्ट बाउंड्री असते, पण पुण्यामध्ये तुम्हाला खूप असे कमी ग्राउंड भेटतील जिथे सिक्स खूप छोटे असतात, त्यामुळे पुण्यात खेळायला खूप वेगळी मजा येते. नक्कीच पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि त्याचबरोबर आपल्या आयोजन कमिटीतर्फे आपला सन्मान देखील करण्यात येतोय. खऱ्या अर्थाने योगेश पेनकर म्हणजे क्रिकेटचं एक जुनं जाणता असं विद्यापीठ म्हणावं लागेल. कित्येक खेळाडू या खेळाडूने घडवलेले आहेत आणि सातत्याने घडवण्याचं काम देखील करतात. त्यांचा खेळ बघून देखील कित्येक खेळाडूंनी आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात केली आहे आणि त्यांचा खेळ आपल्याला यानंतरच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. पुढील मॅचचा टॉस झाला आहे, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि लगेचच आपण समालोचन कक्षामध्ये आमचे सहसमालोचक उत्तम सावंत सरांचा एक उत्तम आणि गोड आवाज ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षाकडे वळतोय. ओ टू कॉम्बॉक्स, धन्यवाद. थँक्यू सर. टिंगरे सरकार चषक 2024 आपण सर्वजण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अटीतटीच्या लढती आपल्याला खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जे पण इलेव्हन कोंडवा आणि त्यांच्या विरुद्धमध्ये आपण पाहिलं तर यशवंतभाऊ पाचंगे शिरूर पुणे हा संघ देखील आपल्याला मैदानती पाहायला मिळतोय. शिरूर तालुका टेनिस बॉल खेळ असोसिएशनचे उपाध्यक्ष यशवंतभाऊ पाचंगे यांच्या मालकीचा संघ देखील आपण पाहिलं तर इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एका बाजूला अमित तापकीर अँड कंपनी तर एका बाजूला बबलू पाटील अँड कंपनी इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यानंतर देखील दोन तगडे आणि ताकदवान दिग्गज संघ जे आपल्याला मैदानती खेळताना पाहायला मिळणार आहेत, त्यामध्ये एस के फायटर कटरेवाडी आटपाडी याही संघातून आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचे अनभिक्षित सम्राट कृष्णा सातपुते, विजय पावले, रच्छत मुंडे, इजाज कुरेशी, योगेश पेनकर, मयूर वाघमारे, चेतन चिंचकर, नितीन माटुंगे, विकी पुजारी, आशुतोष अंपर, अर्जित चोक्से आणि अवी दबेड याही खेळाडूंना आपण पाहिलं तर त्या टीममधून आपण खेळताना पाहणार आहे. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे आपण पाहिलं तर मैदान ते होतोय सुरू. पहिला चेंडू आणि त्यावरती जबरदस्त तडाखा. विशाल निगोटच्या बॅटमधून पहिलाच बॉल सीमा पार, षटकार.
सलामीची आणि आघाडीची जोडी आपण पाहतोय. विशाल निगट, कृष्णा गवळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती अभी कुजूरला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणी कंदगावचा सितारा अभी कुजूर आपण पाहिलं तर पहिलं षटक करतोय अमित तापकीर यांच्या नेतृत्वाखाली. यावेळीचा चेंडू तो मिड ऑफ क्लिअर केलाय अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुंदर नचराना मैदान ती पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये आपण पाहिलं तर एक सुंदर फटका खेळला होता स्ट्रेट टू द ग्राउंड सरळ बॅटनं. विशाल निगोट आपण पाहिलं तर सरळ बॅटनं खूप चांगले फटके खेळतो आणि एक लेफ्ट हँडर बॅटर म्हणून त्याची प्रचंड मोठी ख्याती आहे. एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर आपण म्हणून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मनसर निगोटवाडी या गावातून आपण पाहिलं तर तो बिलॉंग करताना पाहायला मिळतो आणि सातत्यानं पुणे जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट पटलावरती आपल्या नावाचा डंका त्यानं आपल्या कामगिरीतून दिला आहे. आज तो पुन्हा एकदा सलामीला आणि आघाडीला इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. समोर आपण पाहू शकाल तुळजापूरवरतून आपण पाहिलं तर खास ही स्पर्धा खेळण्यासाठी कृष्णा गवळी या पुण्यनगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सलामीला आघाडीला बॅटिंगला आलेत अभि कुजूर समोर आपण पाहणार आहोत. कृष्णा गवळी बॅटिंग करताना पाहायला मिळतील. राईट हँड बॅटर म्हणून देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळतात. सलामीला आघाडीला जेपान इलेव्हन कोंडवा पुणे या टीमकडनं पाहायला मिळतील कृष्णा गवळी. रिव्हरचा प्रयत्न स्विच इट अप्रतिम फटका चेंडू मात्र जाईल सीमापार. धावा मिळतील चार. टिंगरे सरकारचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार चार धावा. फिर एक बार 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 टिंगरे सरकारचा A1 क्वालिटीचे ब्रँडेड चौकार षटकार आपण पाहतोय. 33 चेंडू आणि 59 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूवरती आल्यात 11 धावा. यावेळेचा चेंडू तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न अभि कुजूरचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उभरताय, उदनमुख आहे, नवोदित आहे. हनुमंतदादा कंद स्पोर्ट फाउंडेशन लोणी कंद या टीममधून आपण त्याला सातत्यानं पाहिले. आज तो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टिंगरे सरकार चषकामध्ये आपल्या कामगिरीचा चलवा दाखवण्यासाठी तो मात्र इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. अभि कुजूर समोर कृष्ण गवळी. यावेळीचा चेंडोता कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग कृष्णाच्या बॅट मधून आलाय चौकार. पाहिलं तर एक सुंदर कव्हर ड्राईव्ह मैदान ती पाहायला मिळतोय. कृष्णा गवळी देखील आपण पाहिलं तर जिकडे तिकडे चोहीकडे आज आपला बॅटिंगचा चलवा तो मात्र दाखवताना पाहायला मिळेल. वन्स अगेन पुढे सरसोत फटका खेळलाय. स्टेप आउट ऑन फटका मैदान ती पाहायला मिळतोय. कव्हरला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जेपान इलेव्हन कोंडवा संघ बिनबाद 16 धावा त्या मात्र धावपळ करत आहेत. विशाल निगोट आणि कृष्णा गवळीला आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती. 2 चेंडू आणि 7 धावा विशाल निगोट. कृष्णा गवळी 4 चेंडू 9 धावा. जेपान इलेव्हन कोंडवा संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. 69 बनवले गेल्यात. 70 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर मैदानावरती सुरू आहे. 30 चेंडू आणि 54 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी. जेपान इलेव्हन कोंडवा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शिरूर तालुका टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष यशवंतभाऊ पाचंगे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स क्लब शिरूर पुणे हा संघ आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा संदीप गिरे. यावेळीचा चेंडू तो बॅटच्या आतील काढा घेत चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगला अडवताना आपण पाहतोय. कुणाल घोलप आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकाल. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे. एक पॉईंटला देखील क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मिड ऑन मिड ऑफ देखील पाहायला मिळतोय. डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. मिडविकेटला देखील एक क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्री लाईनवरती तैनात करताना संघनायक अमित तापकीर आपल्याला पाहायला मिळतात. विकेटच्या पाठीमागे आपण पाहिलं तर विकेट किपरची भूमिका गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारे अमित तापकीर आज या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. संदीप गिरे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे मात्र टाकला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील
मांडोगन फराटा या गावाला बिलॉंग करणारे संदीप गिरे आज पुन्हा एकदा आपल्याला मैदानती पाहायला मिळतात. ज्या गावातून आपण पाहिलं पुंडे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रणजित फराटे या नावाचं वादळ सातत्यानं पाहायला मिळालं आणि त्याच गावाला बिलॉंग करणारे संदीप गिरे आज खरं तर आपल्याला या टीममध्ये खेळताना मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू होता इनसाइड आउट, जबरदस्त टायमिंग, विशाल निगोटच्या बॅटमधून क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, चेंडू मात्र चायल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळतील चार, येतोय चौकार. आपण पाहिलं तर मैदानावरती सुरू आहेत तीन चेंडू खेळलाय, 11 धावा त्यांना बनवल्या, षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे, 21 धावा त्या मात्र धावपळीत होत आहेत, 70 धावांचा पाठलाग करायचा, सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं आणि सुरुवात देखील आपल्याला कमालीचे मैदानावरती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता सन्मान दिलाय, डिफेन्स केलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील आपण पाहिलं तर मैदानावरती होतोय, तू तू मैमय मैदानावरती पाहायला मिळते, थोडीशी घाई मैदानावरती होताना पाहायला मिळते, थोडीशी गडबड मैदानावरती होताना पाहायला मिळते, परंतु विशाल निगोटचा नकार तो देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहिलं तर खेळला जाते, एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट विशाल निगोटकडनं पाहायला मिळते, गोलंदाजाच्या मेरिटनुसार तो मैदानावरती खेळतोय, चांगल्या चेंडूंना सन्मान देतोय तर खराब चेंडूंचा खरपूस समाचार तो घेताना पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू होता ऑन साईड मिड विकेटला आपण पाहतोय, अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध विशालच्या बॅटमधून आलाय A1 क्वालिटीचा टिंगरे सरकारचा खणखणीत चौकार. चे आयोजक कौशलदादा टिंगरे उपस्थित आहेत, मोहनदादा टिंगरे ठिकाणी उपस्थित आहेत, उमेश भाऊ चौरे उपस्थित आहेत, अमोल पवार सर ठिकाणी आवर्सून उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे अरुण गबाले सर ठिकाणी उपस्थित आहेत, आदित्य गायकवाड उपस्थित आहेत, तोसीबाई शेख देखील उपस्थित आहेत, ज्यांनी संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड कष्ट मेहनत आणि परिश्रम घेतलेत. आदरणीय भरतदादा टिंगरेंच्या खांद्याला खांदा लावत ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी असेल, टिंगरे सरकार ग्रुप धानोरी असेल, VT ग्रुप धानोरी असेल, या सर्वांचं प्रचंड कष्ट मेहनत परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत, सर्वांचं मनापासून स्वागत आहे. रिव्हरचा प्रयत्न केला तो विशालच्या बॅटमधून, परंतु कोणती धाव मिळणार नाही, एक टॉट बॉल येईल. या षटकात आल्या तब्बल 9 धावा, षटक देखील आपण पाहिलं तर मैदान ती संपलं जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपळीत आणि स्कोर कार्ड ती 25 धावा, तर विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर बदललं जात आहे. विशाल निगोट 7 चेंडू 15 धावा, कृष्णा गवळी 5 चेंडू 10 धावा, 12 चेंडूमध्ये 25 धावांची पार्टनरशिप इथे मैदान ती पाहायला मिळते, 24 चेंडू आणि बनवायच्यात 45 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय विकी सुनसुन आणि अखिलबाई शेख देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. दोन्ही आयोजक कमिटीतील सदस्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आपण आवर्जून उपस्थित आहात. बाळूभाऊ भालेराव देखील आपण पाहिले तर गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये यशस्वी काम करतायत, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. विकास जाधव आपण पाहिले तर गोलंदाजच्या मार्गावरती सज्ज झालेत, पहिला चेंडू होता त्यावरती एक सिंगल येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय, 26 धावपळीत होत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत, पार्टनरशिप देखील आपण पाहू शकाल, 13 चेंडू आणि 26. असिफबाई तांबोळी देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. अरुण गबाले देखील आपण पाहिले तर आवर्जून उपस्थित आहेत, धानोरी स्पोर्ट्स क्लब या संघातील खेळाडू आहेत, या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत आहे. धनंजय भाऊ टिंगरे देखील उपस्थित होत आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे.
या वेळचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला विशालच्या बॅटमधून बॉल हवेत टिपला झेल टेकन व्हेरी गुड कॅच नाईस स्कॉट सेल टिपला लालाराम प्रजापतीनं विकेट जाईल विशाल निगोटची फलंदाज आउट फलंदाज बाद. आपल्याला जंगलात पाहायला मिळतात आणि जबरदस्त कमबॅक करताना विकास जाधव आपल्याला मैदानती पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांना देखील आपण पाहू शकाल ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यांच्या अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं गेली कित्येक वर्षे 18 ते 19 वर्षे अविरत सुरू असणारी परंपरा कायम ठेवण्याचं काम पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे उपाध्यक्ष आशिषदादा मारणे टिंगरे सरकार ग्रुप व्ही टी ग्रुप आणि धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी यांच्या माध्यमातून विशालभाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या क्रिकेट स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी मैदानावरती पाहतोय. या वेळीचा चेंडू होता जबरदस्त तडाखा तुम तडाखा बॉल सीमापार चेरन षटकार. त्यानं जबरदस्त तडाखा दिलाय. या वेळचा चेंडू होता पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे लालाराम प्रजापतीला आपण पाहतोय चेंडू अडवतोय फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपळकोती धावा एक गडी बाद 33 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत. सौरभ बिराजदार 2 चेंडू 7 धावा कृष्णा गवळी 6 चेंडू 11 धावा कमबॅक केला आहे पाटलाक देखील आपण पाहिलं तर धावांचा सुरू आहे 70 धावा बनवायच्यात बनवल्या जातील की रोखल्या जातील विकेट मिळवल्या जातील की षटकार चौकार ठोकले जातील ते देखील आपण मैदान ती पाहणार आहोत. या वेळचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळतोय फलंदाज आपण पाहिलं तर कृष्णा गवळीला चेंडू मात्र समस्त पाहायला मिळत नाही. विकास जाधवचं कौतुक आहे मूर्तीनं लहान आहे परंतु कीर्तीनं महान आहे विशेषतः इन स्विंग आउट स्विंग आणि चेंडूला स्विंग प्राप्त करण्यात तो प्रचंड इथे आपण पाहिलं तर कला कुशल ठरताना पाहायला मिळतोय आणि त्याची इथे कौतुकास्पद कामगिरी मैदानावरती सुरू आहे. या वेळचा चेंडू होता स्विच इटचा जबरदस्त नजराणा कृष्णा गवळी आपण पाहिलं तर शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवून होता चेंडू आपण पाहिलं तर येऊ दिला चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर स्विच इट तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानती पाहायला मिळतोय. एक गडी बाद 34 धावा धावपळकोत आहेत पहिल्या 3 षटकांचा खेळ मैदानती संपलाय विजयाचं समीकरण बदललंय 18 चेंडूमध्ये बनवल्या गेल्या 34 धावा आणि शेवटच्या उर्वरित 18 चेंडूमध्ये बनवायच्या 36 धावा 18 चेंडूमध्ये बनवल्या 34 धावा 18 चेंडूंमध्ये बनवायच्या 36 धावा निम्मा प्याला भरलाय निम्मा प्याला सरलाय 18 चेंडू आणि 36 धावांची गरज जेपान 11 कोंडवा संघाला. टिंगरे सरकार चषक 2024 आपण सगळे सण पाहतोय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून यूट्यूबवरती जोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. विशालभाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक मानाची सन्मानाची आणि अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा या वर्षीच्या टेनिस बॉल क्रिकेटची हंगामाची आणि सीझनची सुरुवात करून देणारी क्रिकेटची स्पर्धा अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हणून देखील आपण या स्पर्धेकडे पाहतोय. टिंगरे सरकार चषक 2024 ही क्रिकेटची स्पर्धा आजच्या दिवस क्रमांक 3 मध्ये सामना क्रमांक 2 तो मात्र मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप गिरे या वेळचा चेंडू होता फटका देखील आपण पाहिले तर खेळलाय डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडू अडवलं जाईल फेकी केली जाईल तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत एक धाव येईल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपळकोती धावा देखील आपण पाहिले तर बनवल्या गेल्यात एक गडी बाद 35 धावा त्या मात्र धावपळकोत्या आहेत 17 चेंडू आणि 35 धावांची गरज
19 चेंडू मध्ये बनवले गेले आहेत 35 धावा, शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 35 धावा. याही मैदान होते आपण पाहिलं तर नचल जाईल तिथे. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आपण पाहिले तर स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांची प्रचंड तुडुंब तुबा गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आपण पाहिले तर टिंगरे सरकार चषकाचा आपण सातत्यानं फायनल आहे. आजही आपण पाहिलं तर ही स्पर्धा तब्बल 18 ते 19 वर्षे अविरत सुरू आहे. याही वर्षी आपण पाहिलं तर मोठ्या धूमधडाक्यात या स्पर्धेचं आयोजन नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 17 चेंडू आणि बनवायच्या 35 धावा. चला विनंती एकच आहे, थोडी घाई करा, थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. यावेळीचा चेंडू होता क्लीन बॉल, 3 तार त्रिफळा, संदीप गिरेचा परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल करतो आणि परतावा लागेल. सौरभ बिराजदार बिग विकेट गॉन, मोठा मासा गाला, बडी मछली जाल मध्ये, फलंदाज आउट, फलंदाज बाद. आता माझ्या समोर कोण बी असतो ते मग मॅक्सिमन वन पाच चिकन. तर विचारासाठी आहेत मयूर गाडेकर देखील आपण पाहिले तर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू आहे. 2 गडी बाद 35 धावा त्या मात्र धावपळ होत आहेत. सामना देखील आपण पाहिला तर इथे रंगतदार होताना पाहायला मिळते, रोमर्शक होताना पाहायला मिळते. मॅच मध्ये ट्विस्ट आहे तर न्यू बॅटर नवीन फलंदाज महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी संभाजी पाटील अर्थात बबलू पाटील इथे बॅटिंग साठी मैदानात आलेत. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. टीप लॉंगनला टिपलाय सेल, बॅक टू बॅक, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद. सौरभ बिराजदार पाठोपाठ बबलू पाटील शून्यावरती बात. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहेत. ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो, यशवंतभाव पाचंगे स्पोर्ट्स क्लब शिरूर पुणे या टीमला जर मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर एकाच दोन विकेट महत्त्वाचे आहेत, एकाच दोन डॉट बॉल प्रत्येक षटकात हवे आहेत आणि तेच इथे आपल्याला मैदान ते होताना पाहायला मिळते. मॅचमध्ये रंगत आहे, मॅचमध्ये ट्विस्ट आहे, सामना रंगला आहे, सामना रंगणार आहे या तीळ मात्र शंका नाही. 3.3 षटकं टाकली गेलीत, 3 विकेट गमवल्यात, 35 धावा धावपळ होत आहे. संदीप गिरे नावाचं ब्रह्मास्त्र अमित तापकीर यांनी पुन्हा एकदा मैदानात आणले. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावाला बिलॉंग करणारा, पुण्यनगरीतील असणारा तेजपुंज तारा. यावेळचा चेंडू होता आणि तिथे पंच कळवत आहेत. खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर व्हाईट बॉल, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोलीचा कोहिनूर आसिफ शेखला आपण पाहतोय बॅटिंगसाठी, तो मैदानात आलाय. लेग स्टंपच्या अगदी जवळून चेंडू आपण पाहिले तर विकेट किपर अमित तापकिरींच्या हातामध्ये विसवला गेलाय. 36 धावा धावपळ होत आहे, 3 विकेट गमवल्यात, 3.3 षटकांचा खेळ संपला. समीकरण बदलताना पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू ताळवरपणे फ्लिक केलाय, एक धाव पळून पूर्ण दुसरीसाठी आसिफ शेखनं नकार कळवलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 14 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 33 धावा. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. समीकरण बदलतंय, गणित गुणत्व प्रमाण चित्र आपल्याला बदलताना पाहायला मिळते. कमबॅक केलं होते, पुनरागमन देखील आपण पाहिलं तर केलं होते, वापसी देखील आपण पाहिलं तर मैदान ते होताना पाहायला मिळते. एका बाजूला
झेपान इलेवन कोंडवा तर दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स क्लब शिरूर पुणे या दोन ताकदवान संघादरम्यान सुरू असणारी लढत आपण मैदान ती पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप गिरेचा चेंडू होता आणि समोरच्या बाजूला कृष्णा गवळीच्या बॅट मधून चेंडू मात्र केलाय टिप लॉंगन सीमापार उत्तुंग षटकार सहावा. तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही, प्रयत्न करावे लागतील कृष्ण गवळी आणि टीमला. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एच, विकेट किपर अमित तापकीर चेंडू खाली टिपला असेल. या षटकात तब्बल 3 विकेट संदीप गिरे मिळवतोय आणि तिसरा फलंदाज कृष्ण गवळी बॅक टू दी पवीलियन, फलंदाज 4th क्रमांकाचा आउट. सहा षटकांचा खेळवण्याचा प्रयत्न या स्पर्धेचे मुख्य आयोजक पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय भरतदादा टिंगरे आणि मित्र परिवाराचा आहे. त्यामुळे सगळ्या खेळाडू मित्रांना एक आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे की दिलेल्या वेळेत सामने पूर्ण होणे बंधनकारक आहे. प्रत्येक मॅच प्रत्येक सामना हा सहा षटकांचा तो मात्र खेळवला जाणार आहे. विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू असणारा टेनिस बॉल क्रिकेटचा भव्य दिव्य महासंग्राम तो देखील आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांक 251,000, द्वितीय क्रमांक 151,000, तृतीय क्रमांक 51,000, चतुर्थ क्रमांक 51,000 आणि पाचव्या क्रमांकाला 25,000 ही भव्य दिव्य पारितोषिक देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने. षटक संपलेला आहे.
त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हे ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते, टिंगरे सरकार चषक 2024 या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील उद्योगनगरी शिंदेनगरीचे आदर्श माजी उपसरपंच सन्माने राहुल शेठ पानमंद, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि सुप्रसिद्ध फायनल सम्राट, त्याचप्रमाणे खेड तालुका माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष आदरणीय सचिनभाऊ पानमंद, युवा उद्योजक आदरणीय उत्तम शेठ मातळे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. राहुलदादा पानमंद आणि सचिनभाऊ पानमंद मित्रपरिवाराचं टिंगरे सरकार चषक 2024 वतीनं भरतदादा टिंगरे मित्रपरिवार, टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, व्हीटी ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर केला आहे मध्ये चेंडू एक टप्पा घेत सीमापार, मयूर कारंडे सोबत आसिफ शेख, चेंडू बॉल सीमापार, चौकार चार धावा. स्क्वेअर लेगच्या टोक्यावरतून आसिफच्या बॅट मधून आलाय तडाकेबंद षटकार साधावा. कराला दोन चेंडूवरती 10 धावा आल्यात आणि समीकरण पूर्णपणे बदललं गेले. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 17 धावा. यानंतर देखील आपण पाहिलं तर बिग मॅच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एस के फायटर कटरेवाडी आटपाडी या संघामध्ये कृष्णा सातपुते, विजय पावले, रज्जत मुंडे, इजाज कुरेशी, योगेश पेनकर, मयूर वाघमारे, चेतन चिंचकर, नितीन माटुंगे, विकी पुजारी याही खेळाडूंना आपण इन ॲक्शन यानंतर मैदान टी पाहणार आहोत. विकास जाधवचा चेंडू तर आसिफसाठी एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान टी येतोय. कमबॅक केले, पुनरागमन केले, चांगली वापसी आपल्याला मैदान टी पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. भारत देशातीलच नव्हे तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील तारे सितारे आज पुण्यनगरीमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुणे तिथे काय होणे आणि पुण्यनगरीमध्ये आज टेनिस बॉल क्रिकेटचे रती महारथी आज आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप आहे, चेंडू हवेत, मिस्टर फटका, क्षेत्रक्षक चेंडू खाली टिपला असेल, टेकन व्हेरी गुड कॅच, विकेट चोईल पतन, आसिफ शेख इथे मात्र मैदान होती, झेल बात आउट. आहेत 8 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. जेपान 11 कोंडवा संघाला विजयासाठी बनवायच्या 8 चेंडू आणि 17 धावा. विजयाचं समीकरण बदललंय, सामना अजूनही संपला नाही. यशवंतभाऊ पाचंगे शिरूर पुणे संघानं अजूनही हार मानली नाही आणि इतक्या लवकर ते हार मानणार नाही. लढवय आहेत, लढतील, भिडतील, खेळतील, झुंजतील आणि या मॅचमध्ये शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाताना पाहायला मिळेल यात तील मात्र शंका नाही. 8 चेंडू 17 धावा. पप्पू तोडकर न्यू बॅटर, नवीन फलंदाज मयूर कारंडेच्या सोबतीला शेवटचे 8 चेंडू बनवायच्यात 17 धावा. 8 चेंडू आणि 17 धावा, बिग मॅच, बिग फाईट, रंगतदार सामना, रोमहर्षक मॅच, 8 चेंडू 17 धावा. यावेळीचा चेंडू तर बॅक टू बॉलर पॉलो थ्रू मध्ये अडवलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल, चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. समीकरण बदलते, गणित गुणत्व प्रमाण बदलते. 7 चेंडू आणि 17 धावा. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना, रंगतदार मॅच. 7 चेंडू 17 धावा. एका बाजूला यशवंतभाऊ पाचंगे शिरूर पुणे,
तर एका बाजूला झेपान इलेव्हन कोंडवा पुणे, एका बाजूला बबलू पाटील अँड कंपनी, तर एका बाजूला अमित तापकीर अँड कंपनी. जबरदस्त मॅच, प्रचंड मोठे संघर्ष इथे मैदानती सुरू आहे. यावेळचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत, टिपलाय सेल, विकेट, फलंदाज आउट, फलंदाज बाद. अंपायर सर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जो निर्धारित वेळ दिला होता तो वेळ या ठिकाणी संपलेला आहे. 25 मिनिटांचा कालावधी आपण प्रत्येक संघाला या ठिकाणी एक इनिंग पूर्ण करण्यासाठी देतोय, त्यामुळे 23व्या मिनिटाला सावी ओव्हर चालवणं आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी त्या प्रकारचं टायमिंग या ठिकाणी संपलेला आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा एक खेळाडू आता 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 17 धावा. मॅच आपण पाहतो रंगतदार आहे, सामना आपण पाहतो रोमर्शक आहे, कोणता संघ मात्र विजेत होणार ते देखील आपण पाहणार आहोत. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. एक रंगतदार मॅच आपण पाहतो, रोमर्शक सामना आपण पाहतो, मैदान ती सुरू आहे, कोणता संघ जिंकेल, कोणती टीम मात्र विजय होईल ते देखील आपण पाहणार आहोत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 56 कोंडवा संघाला 17 धावा. 17 धावा 6 चेंडू, 6 चेंडू 17 धावा. मॅच रंगतदार, मॅच रोमर्शक, सामना आता उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकणार, काय होणार ते देखील आपण इथे मैदानती पाहणार आहोत. कोंडवा पुणे की शिरूर पुणे, 6 चेंडू 17 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय, पंच इथे मात्र कळवत आहेत, व्हाईट बॉल मात्र पंच मैदानती कळवत आहेत. एक अतिरिक्त अवांतर धावेल, टेक्नॉलचा वापर केलाय, तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय, व्हाईट बॉल चेक करण्यासाठी थर्ड अंपायर आपण पाहिलं तर ठिकाणी घेतला गेलाय. तिसरे पंच स्वतः राजू डावकर सर, सतीश भालेराव सर या ठिकाणी आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो अक्षय निर्मळ सर आणि संतोष भालेराव सर, या दोन पंचांना आपण मैदानाच्या आतमध्ये काम करताना पाहतोय. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना व्हाईट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पंचांनी कळवलेला आहे, परंतु टीव्ही अंपायरकडे निर्णय पाठवलेला आहे. टेक्नॉलचा वापर करून काय निर्णय येतोय ते देखील आपण पाहणार आहोत. रनआउटच्या रूपानं मयूर कारंडे मात्र इथे धावबादच्या रूपानं बाद होतोय. आणखीन एक विकेट 56 कोंडवा संघ इथे आपल्याला गमवताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज देखील आपण पाहिले तर मैदान ते सज्ज झालाय. लालाराम प्रजापती जो मात्र गोलंदाजच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हनुमंत दादा कंद स्पोर्ट्स क्लब लोणी कंद हवेली या टीमकडनं आपण सातत्यानं या खेळाडूंना खेळताना पाहायला मिळेल. त्याच खेळाडूंना घेऊन, त्याच खेळाडूंवरती विश्वास दाखवत अमित तापकीर या टीमला आपल्याला लीड करताना पाहायला मिळत आहेत. टेक्नॉलचा वापर केला जातोय, तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. थर्ड अंपायर काय निर्णय पाठवतायत ते देखील आपण पाहणार आहोत. जसा निर्णय येईल तसा तुम्हाला या ठिकाणी सांगितला जाईल. टेक्नॉलच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत, व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि विजयाचे समीकरण बदलले गेले. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावा. टिंगरे सरकार चषक 2024 रंगतदार सामना, झेपान इलेव्हन कोंडवा पुणे, यशवंत भाऊ पाचंगे शिरूर पुणे. अखूट टाप्याचा चेंडू होता, लालाराम प्रजापतीकडनं आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू मैदानात आलाय. सुंदर कम बॅक, वेलकम बॅक, एक चांगला चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानती टाकला गेलाय. अक्षय तावरे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानती पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगावचा सुपरस्टार
बॅटिंग साठी मैदानात आलाय. मॅच फिनिशर म्हणून त्याची भूमिका आहे. आज तो मॅच फिनिशर करून दाखवेल का ते देखील आपण पाहणार आहोत. 5 चेंडू 16 धावा यावेळीचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला गॅप मध्ये चेंडू जाईल पार. एक टप्पा घेत चेंडू मात्र अक्षय तावरेच्या बॅट मधून आलाय. टिंगरे सरकारचा खणखणीत चौका. बदलले शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 12 धावा. अक्षय दळवे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मातोश्री इलेव्हन संघाचे संघमालक धीरज गायकवाड सर उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. 4 चेंडू आणि 12 धावा यावेळीचा चेंडू होता. स्लोअर वन गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू. एक डॉट बॉल आलाय. टेक्नॉलचा वापर केला होता. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. थर्ड अंपायर काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज इथे असेल का ते देखील आपण पाहणार आहोत. लालाराम प्रजापतीचं कौतुक आहे. एक चांगला चेंडू देखील आपण पाहिलं तर त्यानं मैदान ती टाकलेला आहे. टेक्नॉलच्या आधारे तिसरे पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. जेपान इलेव्हन कोंडवा आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय यशवंतभाऊ पाचंगे शिरूर पुणे या दोन संघात हा सामना आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा विजयाचं समीकरण बदलते. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळाजवा. मॅच रंगतदार मॅच रोमर्शक मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 12 धावा. जेपान इलेव्हन कोंडवा पुणे यशवंतभाऊ पाचंगे शिरूर पुणे कोण जिंकेल काय होणार. 3 चेंडू आणि 12 धावा. लालाराम प्रजापती समोर आपण पाहतोय अक्षय तावरे. यावेळीचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला खेळलाय. गॅपमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात कुणाल घोलपला आपण पाहतोय चेंडू अडवताना. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येईल एक धाव येईल आणि विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलले. 2 चेंडू 11 धावा. सामना अजूनही संपला नाही. मॅच रंगतदार आहे मॅच रोमर्शक आहे. 2 चेंडू आणि 11 धावा. क्षेत्ररक्षण करणारा संघ जर सामना जिंकला तर दिलीप भाऊ काळे डी के यांच्या वतीनं अजिंक्य गोळेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळचा चेंडू आणि पंच तिथे मैदान ते कळवत आहेत. व्हाईट बॉल खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धावा. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. विजयाचं समीकरण बदलते. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. बिग मॅच बिग फाईट बिग बॅटल हाय वोल्टेज ड्रामा रंगतदार मॅच रोमर्शक सामना. अगदी प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उठतील ना या प्रकारचा सामना. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. यावेळचा चेंडू देखील आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. धनंजय भिंताडेसाठी एक टॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर मैदान त्याला आहे. लालाराम प्रजापतीची गोलंदाजी आपण पाहतोय. काय कमालीची मैदान ती पाहिला मी ते. जेपान इलेव्हन कोंडवा संघाला विजयासाठी 1 चेंडू आणि 10 धावा. जर व्हाईट बॉल नो बॉल पडला नाही तर 1 चेंडू आणि 10 धावा. सामना अजूनही संपला नाही. 1 चेंडू 10 धावा. मॅच रंगतदार मॅच रोमर्शक. शेवटच्या चेंडूवरती सामना आलाय. यावेळचा चेंडू होता आणि तो देखील मात्र टोलवलाय धनंजय भिंताडेच्या बॅटमधून सीमारेषा पार षटकार 6 धावा. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय यशवंतभाऊ पाचंगे इलेव्हन शिरूर पुणे. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार.